आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांची सगळी भिस्त ही आता जवळपास मुस्लिम मतांवर असणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांचा कोर वोटर जो आहे तो मुस्लिम होता आजवरचं हे सत्य आहे. विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यासाठीच आपला हा कोर वोटर जो आहे ना तो शाबूत राहावा यासाठी 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचा मुस्लिम मतांवर डोळा, 10% जागांवर मुस्लिमांना उमेदवारी. मुस्लिम मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न. अजित पवार यांच्याकडून निवडणुकीत मुस्लिम कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी आता अजित पवारांच्या पक्षानं ही नवी रणनीती आखली आहे. महायुतीच्या जागा वाटपात ज्या जागा अजित पवारांच्या वाट्याला येणार आहेत त्यातील 10% जागांवर मुस्लिम उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न दादांच्या पक्षाकडून केला जाणार आहे. मुंबई 4, मुंबई उपनगरात 1 अशा एकूण 5 जागा अजित पवारांच्या वाट्याला येणार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या 5 जागांवर मुस्लिम उमेदवार उतरवले जाणार आहेत. शिवाय प्रत्येक प्रादेशिक विभागात 1 मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी खेळली जाणार आहे. त्यात बीड, मालेगाव, धुळे, कळवा मुंब्रा, मुंबईतील अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, भायखळा आणि मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये अजितदादा हे वेगवेगळ्या समाज घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी हे तिकीट देऊन भविष्यकाळामध्ये करणार आहेत. त्यामध्ये आमच्या मुस्लिम समुदायाच्या काही मान्यवरांना त्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट देऊन पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी सुद्धा अजितदादांकडनं देण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या या संभाव्य राजकीय रणनीतीवरून आता राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मुस्लिम विरोधकांसोबत अजित पवारांनी हातमिळवणी केल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. प्रत्येकाचं आपापलं एक गणित असतं. त्या गणितावरती असं आहे की ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या सरकारचे उद्योग काय चालू आहेत त्याच्यावरती तुमच्या पक्षाची प्रतिमा आहे ना. त्या सरकारचे सगळे जे काही बोलणं आहे, चालणं आहे, वागणं आहे हे मुस्लिम विरोधी, दलित विरोधी आहे. आम्हाला राहायचं नाही कॅबिनेटमध्ये जर तुम्ही असे धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानावर हल्ला करणार असाल. अजित पवार महायुती सोबत गेल्यानं त्यांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा गेला. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना त्याचा प्रत्यय आला, त्यामुळे आता अजित पवारांनी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केलाय का? महायुती सोबत असतानाही आपण पुरोगामी विचारधारेवर कायम असल्याचे दाखवण्याची धडपड अजित पवारांकडून केली जाते का? आमचा आक्षेप काय असं कारण पाहिजे, मला वाटत नाही की पक्षा पातळीवर काय निर्णय होतो. ज्या त्या पक्षाला आपल्या स्वतःचे उमेदवार उभं करणं, जागा वाटपामध्ये जागा येतील त्याच्यावर उमेदवार उभं करणं, त्याचा अधिकार असला पाहिजे. भाजपमधल्या काही नेत्यांकडून मुस्लिम समाज विरोधी प्रक्षोभक वक्तव्य केली जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज आपल्यापासून दुरावण्याची भीती अजित पवारांना सतावू लागली आहे. त्यावर उतारा म्हणून अजित पवार मुस्लिम कार्ड खेळण्याच्या तयारीत तर नाहीत ना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.